नमस्कार, मी प्रज्ञा मित्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन, माय टीव्ही चॅनल प्रस्तुत नवदुर्गामी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आपण पाहतो आहोत की महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावत आहेत, त्यानंतर उद्योग व्यवसाय यामध्ये सुद्धा महिला कुठं मागं हटत नाही आहेत. तर आता तुम्ही म्हणाल उद्योग व्यवसाय याच्यामध्ये कोणकोण महिला आहेत, तर आपल्या सांगलीमध्ये अशा अनेक बचत गट आहेत की ज्यामध्ये महिलांना आपल्या आर्थिक परिस्थिती कशी सुधारायची त्यासाठी आपल्या कुटुंब हातभार लावण्यासाठी त्यानंतर आपली बरीचशी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार दिला जातो, उद्योग व्यवसाय करण्यासाठी मदत केली जाते. आणि नेमका बचत गट म्हणजे काय आहे, त्याची स्थापना काय आहे, त्यानंतर या बचत गटामुळे महिलांच्यामध्ये एक आर्थिक क्रांतीच झालेली आहे. तर आजच्या या बचत गटाविषयीच बोलण्यासाठी आपल्या इथं नवदुर्गामी या कार्यक्रमामध्ये आपली एक मैत्रीण इथं बातचीत करण्यासाठी आली आहे आणि आता आपण तिच्याशी बातचीत करूया. मी गेली 15 वर्षे झाली बचत गट चालवत आहे, आत्ताही चालू केलेलं आहे. मी बचत गटात बचत गटाच्या निमित्ताने म्हणजे प्रत्येक महिला एकत्र यावी, त्यांनी काहीतरी बारीक सारीक असं उद्योगधंदे सुरू करावे यासाठी आम्ही एक महिला मेळावा घेतला. मग त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सगळ्या महिलांनी जमून मीटिंग घेऊन ठरवले की आपण एक बचत गट निर्माण करूया. त्यासाठी आम्ही महापालिकेची सुद्धा मदत घेतली आहे. महापालिकेतून त्या तिकडच्या म्हणजे उपायुक्त मॅडम किंवा बचत गटाचे समूह संघटिका ह्या सर्वांनी मिळून आमचे बचत गट तयार करण्यास परवानगी दिली. मग आम्ही ती मग असे करून 100 महिला तयार झाल्या. असं आम्ही 10 किंवा 12 किंवा 13 अशा 100 महिला माझ्याकडे आजकाल बचत गटामध्ये आहेत. ती छोटी मोठी उद्योगधंदे ही सुरू केले आहेत त्यांनी. मग तसंच ते 7 बचत गट मिळून एक आमची LF संस्था तयार केली, ती ही महापालिकेने. आणखी नंतर मग त्या संस्थेमार्फत आम्ही प्रत्येक म्हणजे कार्यक्रमाला म्हणजे 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिल अशा ठिकाणी आम्ही मदत करायला सुरुवात केली. मग एका महापालिकेच्या शाळेनं असं ठरवलं की आमच्या शाळेला एक घसरगुंडी पाहिजे आहे. मग तेच आम्ही डोक्यात घेऊन सगळ्या महिलांची मीटिंग घेऊन आम्ही ठरवलं की त्या शाळेला घसरगुंडी भेट म्हणून द्यायची. मग सगळ्यांनी मिळून दिल्यानंतर आम्ही ते बचत गटाचे समूह संघटिका त्यांना घेऊन गेलो. मग घसरगुंडी तयार केली, ते घेऊन शाळेत दाखवल्यानंतर उपायुक्त मॅडम वगैरे येऊन आम्ही त्याचं ते उद्घाटन करून आजकाल ती घसरगुंडी ते मुलांसाठी उपयोगात आणली. अशा पद्धतीने आम्ही संस्थेमार्फत प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक कार्यक्रम घेतो पण आणि मदतही करतो. परत लहान मुलांसाठी एक वाचनालयमध्ये थोडी पुस्तकं पाहिजे होती, मग ती पण पुस्तके आम्ही घेऊन दिली. उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अब्दुल कलाम, नापास झालेली मुलं अशी थोडीफार पुस्तकेसुद्धा आम्ही वाचनालयात नेऊन ठेवली होती. शिवाय सांगलीमध्ये सावली बेघर्स निवारा केंद्र आहे, तिथंसुद्धा म्हणजे ज्याला म्हणजे कोण काहीच नाही अशा पद्धतीने तिथं वयस्कर माणसं राहतात, मग त्यांच्यासाठी ज्याला उठता बसता येत नाही त्यांच्यासाठी एक स्ट्रेचर हवं होतं. मग तिथलं ते संपादक म्हणजे मेन माणूस आहे तो काय म्हणाला की आम्हाला दिला तर मॅडम स्ट्रेचर एक द्या. मग आम्ही ते सुद्धा महिला मेळावा घेऊन एक स्ट्रेचर घेतलं आणि तेही आम्ही त्या सावली बेघर केंद्रासाठी तेही दिलं. परत 5 वटवृक्षारोपण होतं, वटपौर्णिमेदिवशी वृक्षारोपणही आम्ही तिथं सावली बेघर केंद्रात केलं. अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक गोष्ट महिलांनी मीटिंग घेऊन हे सगळ्यांचा ठराव करूनच आम्ही कोणतीही गोष्ट करतो आणि हे सगळं सर्व महिलांना मान्य असतं. काही महिलांनी पापड तयार करतात, काही महिला शिवण क्लासचं काम करतात, तर काही महिला बिस्किटं तयार करतात. अशा पद्धतीने आमचा हा बचत गट सुरू आहे आणि अजूनसुद्धा सुरू आहे. ज्याला म्हणजे आर्थिक मदत नसती किंवा अडचण आली तर आम्ही ती दूर करतो. ते सुद्धा महिला आम्हाला सपोर्ट करतात की म्हणजे वेळेवर घेणे किंवा वेळेवर पैसे परत करणे हे सुद्धा त्या महिला व्यवस्थित करतात, मला त्यांच्या दारापर्यंत सुद्धा जाऊ देत नाहीत. अशा पद्धतीने आम्ही हा बचत गट व्यवस्थितरित्या पार पाडतो. मला बचत गट स्थापना का करावी अशी वाटली होती, तर प्रत्येक महिला, मी विश्रामबागला राहिले होते, माझं शिक्षण 10वीपर्यंत झाले, मी लग्न होऊन सांगलीवाडीत आले. सांगलीवाडीत आल्यानंतर बऱ्याचशाच म्हणजे माझ्या महिला होत्या, चांगली चांगली मैत्री होती, अगदी मैत्रिणीसारखं त्या सगळ्या म्हणजे मनातलं मला सांगत होत्या.
की त्या म्हणायच्या आमची परिस्थिती अशी आहे काय म्हणजे म्हणजे बचत होत नाही काय केलं तर असं होतं तसं होतं असं बायका महिला बऱ्याचशा सांगायला लागल्या. मग माझ्या डोक्यात विचार आला की मी पण म्हटलं की आपणही महिलांसाठी काहीतरी करावं. आपलं आपली परिस्थिती चांगली आहे तरी पण आपण दुसऱ्यांसाठी दुसऱ्या महिलांसाठी काहीतरी मदत करावी अशा पद्धतीने माझ्या डोक्यात विचार आल्यानंतर मी आमच्या मिस्टरांची परवानगी घेतली. तरीही त्यांनी काही नकार दिला नाही, त्यांनी उलट होकारच दिला. त्यांची कोणतीच अडचण नाही किंवा आमच्या सासू सासरे म्हणा परत घरचे परिवारची माणसं ती सुद्धा काही बोलली नाही. मग माझ्याही मनात आलं की आपण बचत गट स्थापन करूया, त्या निमित्ताने आपल्या महिला एकत्र येतील, त्यांच्या समस्या सुटतील, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होतील अशा पद्धतीने डोक्यात विचार घेऊन मी एक सगळ्या महिलांची मिळून एक मीटिंग घेतली. तर महिलांनी म्हटल्या महिलांनी सुद्धा सपोर्ट केला की महिला म्हणाल्या हो वहिनी आपण असं करूया. मग असं करून आम्ही बचत गट तयार केले. मग प्रत्येक महिला म्हणजे अशा काही सगळ्या सुशिक्षित आहेत असं नाही, प्रत्येकाकडे कुणाकडे असेल कोणाकडे नसेल तर प्रत्येक महिलाची 100 बचत होतच असते. अशा पद्धतीने आम्ही महिन्याला 100 रुपये बचत करून असं आम्ही 7 बचत गट तयार केले. त्या प्रत्येक गटाची अध्यक्ष सचिव अशी वेगळीच असते. मग असं करत आम्ही प्रत्येक महिलांची अडचणी दूर केल्या. त्या निमित्तानं प्रत्येक महिला माझ्या घरी येऊ लागली, येणं जाणं राहिलं, आमची चांगली मैत्री वाढली. त्यातून आम्ही काय करायचं किंवा कसं हे करायचं त्या महिलांनी विचार केला. मग आम्ही छोटे मोठे उद्योगधंदे करू असं काहीतरी करून प्रत्येक महिलांनी त्याला सपोर्टही केला. मग त्यांनी लहान मोठे उद्योगधंदे तयार करायला लागले, कापडी पिशव्या शिवायला लागले किंवा असे काहीतरी ब्लाऊज म्हणा किंवा साड्या पिके फॉल असं मशिनरी वगैरे घेतल्या, काहींनी पापड करायचं मशीन घेतलं. असं करत करत महिला आत्तापर्यंत ह्या पुढं आल्या. मग पुढं आल्यानंतर मग परत असंच बचत गट आमचे पुढं पुढं होत गेले. महिलांच्यातही सुधारणा झाली, महिलांनीसुद्धा मग प्रत्येक महिलांना पण आवड निर्माण झाली की बाबा आपण बचत गटातून काहीतरी करतोय, आपल्या परिस्थितीसुद्धा सुधारणा होत चाललेली आहे, त्यामुळं आपण आणखीन पुढं कसं जायचं ह्याचा विचार महिला करू लागल्या. त्यामुळं महिलांनी प्रत्येकाने जिद्दीनं आणि म्हणजे अंगात धाडसीपणानं त्यांनी हे उभं राहिल्या की आपण सुद्धा ह्या बचत गटात सहभागी व्हावं. हे असं करत महिला बऱ्याचशाच माझ्याकडं तयार झाल्या आणि प्रत्येक बचत गट तयार करत करत असेच आमच्या बचत गटातून ती जी संस्था झाली ती सम्यक बहुउद्देशीय संस्था म्हणून तयार झाली. त्यातही महिला म्हणजे कोणतीही गोष्ट आम्ही प्रत्येक महिलेला किंवा सांगितल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. आम्ही जेवढ्या ज्या 100 महिला आहे त्या सर्वांनी एकत्र येऊनच आम्ही निर्णय घेतो. प्रत्येक महिलाची त्याला म्हणजे सहकार्य असतं किंवा अडचणी कुठल्याही असू दे प्रत्येक महिलांनी प्रत्येक महिलेची अडचण दूर करायची असंही त्या महिला करतात. त्यामुळं कुठलीच महिला असं म्हणजे तक्रार करत नाही किंवा काय त्रास देत नाही किंवा आपलं एक कर्ज राहिलं आहे कसं द्यायचं कसं फेडायचं जरी काय राहिलं असेल तरी त्या माझ्याकडे येतात. ती त्यातूनही मी त्यांची समस्या सोडवते. अशा पद्धतीनं आम्ही बचत गट आत्तापर्यंत चालवत आलेले आहे आणि इथून पुढेही आम्ही असंच चालवत राहणार हीच अपेक्षा करते. प्रेक्षक हो, बचत गट म्हणजे नेमकं काय आणि बचत गटामार्फत महिलांना कसे उद्योग व्यवसाय दिले जातात याविषयी बरीचशीच माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि बरीचशीच माहिती आपणाला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही चॅनल. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ए हमारी आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टी व्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, 1 आणि रात्री 10 पाहत राहा माय टी व्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. Thank you.
छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत नवदुर्गामी या कार्यक्रमामध्ये आणि आपल्यासोबत अशा एक आपली मैत्रीण आहे किंवा अशा एक भगिनी आहेत की ज्यांनी बचत गटाद्वारे आज अनेक महिलांच्या हाताला रोजगार दिलेला आहे. त्यानंतर आज अनेक महिला आपला उद्योग व्यवसाय सांभाळत आहेत आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. तर चला आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मी कुसुमा भरनाथ कांबळे, सांगलीवाडी बचत गट अध्यक्ष आहे. मी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे सांगायची इच्छुक आहे की माझ्या बचत गटात महिला बऱ्याचशा अशिक्षित आहेत, म्हणजे न शिकलेल्या आहेत. मग त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांनीही त्या पुढं यावं यासाठी मी ही जरा मनात एक धोरणं आखली की महिलांनी त्यासुद्धा त्यांच्यासुद्धा सुधारणा व्हावी, त्यांनीही जरा पुढं येऊन काहीतरी करावं यासाठी मी ही धडपड करत होते. मग अशाच काही महिला आहेत त्यासुद्धा आल्या, त्या म्हणाल्या आमच्यासाठी काहीतरी आहे का. मग त्यांनाही मी काहीतरी उद्योगधंद्याचं सुचवलं. मग त्या म्हणाल्या की एक आपण पापड व्यवसाय करूया. पापड व्यवसाय त्यांचा सुरू झाला. त्यांना लिहिता वाचतासुद्धा येत नव्हतं. आता त्या बचत गटाच्या माध्यमातून येऊन त्या आता बऱ्याचशाच त्यांच्यात सुधारणा झाली. त्यांना कळायला लागलं त्या बँकेत जाऊन म्हणजे कर्ज किती मिळतं, कर्ज कसं मिळतं हे सगळे विचारू लागल्या. मग आपल्या बँकेत घेऊन गेल्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं कर्ज आहे, 10,000 रुपयेपर्यंत कर्ज पाहिजे, त्याला 2% व्याजदराने आम्ही कर्ज बचत गटातून फिरवतो. ते लोन घेतल्यानंतर त्यांना ते माहिती कळल्यानंतर त्यांच्यातही सुधारणा झाली. त्या म्हणाल्या की त्यांनाही ते आवडलं. त्यांनी प्रत्येक महिला मग असं एकीला सांगितल्यानंतर दुसरीही जरा तिच्यातही बदल झाला. मग तीही आली परत तिनेही तोच मला प्रश्न विचारला की आम्हालाही उद्योग करायचा आहे तर आम्हाला पण हे कर्ज मिळेल का, किती टक्क्याने मिळेल. मग त्यांनाही माहिती दिली. त्यांनीही बिझनेस सुरू केला. परत पुढं येऊन त्यांच्यातही सुधारणा झाली. त्यांच्यातली सुधारणा बघूनसुद्धा मग बरेचशाच बाकीच्या महिला त्याही आल्या. प्रत्येक महिला म्हणजे असे अशिक्षित आहेत की त्यांनाही वाटलं की आपणही काहीतरी करावं, आपणही पुढं जावं. प्रत्येक महिलेला वाटतंच की आपण पुढं यावं, आपणही आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं. मग प्रत्येक महिला अशी करत करत ह्या बचत गटात बरीचशी सुधारणा झाली. बचत गटाच्या महिलांनी प्रत्येक महिलेने ठरवलं की बाबा आपल्या आपण बचत गट जे करतोय ह्याचा काही दुरुपयोग होत नाही, चांगलाच उपयोग होतोय. काहीतरी आपल्याला नवीन बघायला मिळतं, नवीन करायला मिळतं, नवीन मैत्रीण जोडायला मिळते. त्या निमित्तानं काही मीटिंग असते, काहीतरी कार्यक्रम असतो, मैत्रिणींचा कार्यक्रम किंवा मेळावा असतो. अशा पद्धतीने एकत्र येऊन प्रत्येक महिलेला आनंद होतो. त्यामुळं सुशिक्षित आणि अशिक्षित असं त्यांना काही आता वाटतच नाही. प्रत्येक महिलेत सुधारणा झालेली आहे. अशी प्रत्येक महिला सुधारणा होत होतच आमचा एक ग्रुपच तयार झाला, म्हणजे मित्र मैत्रिणी. आणि अशा पद्धतीने आम्ही पुढं जात गेलो. परत पुढं महिला म्हणाल्या की आपल्यासाठी फक्त बचत गटच नाही नव्हे तर एखादा कार्यक्रम खेळाचा असू दे किंवा दुसरा कुठला असू दे तो पण आपण घ्यावा, असं महिलांची म्हणजे एक महिलांनी संमती सुचवली मला. मग मीही ते मान्य केलेत. अशा पद्धतीने आम्ही एक खेळ पैठणीचा म्हणून आम्ही तोही कार्यक्रम बचत गटाच्या माध्यमातून घेतला. त्यालाही महिलांनी भरपूर सपोर्ट केला. मग शिकलेली असो किंवा न शिकलेली असो प्रत्येक महिलांनी सहभाग घेऊन त्याचा आनंद लुटला होता. आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की महिलांना उद्योग व्यवसाय सुरू केला, त्यानंतर महिलांसाठी वेगवेगळे खेळ पण, म्हणजे मग महिला फक्त उद्योग व्यवसाय नाही तर मनोरंजनात्मक असे कोणकोणते कार्यक्रम आपण घेतले महिलांसाठी? हो, महिलांसाठी मनोरंजन कार्यक्रम म्हणजे पहिलाच घेतला तो खेळ पैठणीचा घेतला. त्याच्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला. हळदी कुंकूच नाही तर म्हणजे खेळ सुद्धा घेतले आम्ही. त्यात नंतर हळदी कुंकवाचे कार्यक्रम असं घेतले, उखाणी स्पर्धा घेतल्या, असं लिंबू चमचा घेतला किंवा असं काहीतरी खायचं, त्याच्यामध्ये पहिला नंबर म्हणजे कोणाचा असंही काढले. त्यात आम्ही बक्षीसही दिली महिलांना. आता जो पाककलेचा विषय होता, तुम्ही सांगितलं की पाककला स्पर्धा सुद्धा घेतल्या, तर या पाककला स्पर्धांचं आयोजन किंवा नियोजन हे कसं केलं होतं तुम्ही? पाककलेचं म्हणजे कसं, महिलांना वाटलं की आपण पण काहीतरी करावं यातून, म्हणजे जर आपल्याला पुढे प्रोत्साहन मिळालं तर आपलाही बिझनेस पुढे जाऊ शकतो. ह्या हेतून आम्ही ती पाककला करायचं असं म्हणजे हे केलं. मग काही महिला मी आताच सांगितलं तुम्हाला की कोण पापड करतं किंवा कोण बिस्किट करतं किंवा काही म्हणजे चिक्क्या करतात शेंगदाण्याच्या, असं करत करत त्या महिलांनी पुढे याचं ठरवलं. आम्ही पाककलेचं नियोजन केलं. त्यामध्ये म्हणजे बरेचशाच महिलांनी सहभागी घेतला आणि त्याचा प्रतिसादही प्रत्येक महिलाचा चांगला मिळाला.
आता मॅडम, तुमचा हा जो काही बचत गट आहे, आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की साधारणतः 100 पर्यंत महिला तुमच्या या बचत गटामध्ये आहे, मग याची जी काही सुरुवात होती ती सुरुवात किती महिलांपासून झाली होती? सुरुवात एक 50 महिलाच होत्या. त्यावेळेला जास्त महिलांनी म्हणजे त्यांना बचत गट म्हणजे काय एवढं जास्त कळालं नाही. पण जसं जसं महिलांना कळत गेलं की बचत गटाच्या माध्यमातून आपला किती फायदा होतोय, किंवा आपण प्रत्येक महिन्याला बचत करून आपल्यालाही काहीतरी फायदा होतोय, अशा पद्धतीने एक एक महिला वाढत गेली आणि आमचा बचत गट पुढे वाढत गेला. म्हणजे आता साधारणतः 100 महिला तुमच्या या उद्योजिका आहेत, व्यवसाय काय ना काहीतरी करतायत, मग त्याच्यामध्ये असं कधी कुठल्या महिलेला असं अचानक काही अडचण आली का, किंवा एखादा आता कर्ज तर काढलेलं आहे बचत गटाचं, पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही आपला व्यवसाय आहे आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अडचणी येत असतात, एखाद्या वेळेला एखादं प्रोडक्ट त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यावेळेला ते खपलेलं नाही आहे मार्केटमध्ये, तर त्यावेळेला ती काय तुमचा प्रीमियम असेल मंथलीचा तो जर तिला भरायचा झाला नाही, तर मग यासाठी मग त्याला पर्याय वगैरे काय होते, किंवा तुमच्या बचत गटामध्ये असं काय असतं की अशा परिस्थितीत त्या महिला काय करतात? जर एखाद्या महिलेला तिचा बिझनेस झाला नसेल आणि जर हप्ता भरायचा जर बाकी राहिला असेल तर आम्ही तिला सवलत देऊ शकतो. जर एका महिन्यात नसली तर ती पुढच्या महिन्यातही भरू शकते. आता आपले हे जे काही बचत गट आहेत तर याच्याद्वारे, म्हणजे आता तुम्ही मगाशी सांगितले की अनेक उद्योग व्यवसाय सुरू आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात महिला कार्य करत आहेत, तर मग या महिला मिळून तुम्ही कुठे प्रदर्शनामध्ये वगैरे भाग घेतला होता का, आणि घेतला असेल तर त्याला प्रतिसाद कसा मिळाला? प्रदर्शन म्हणजे जी महिला आता हे करते म्हणजे बिझनेस करते, हेच असं म्हणजे मेळाव्यामध्ये आम्ही पदार्थ तिथं हे करतो. असे कोण कोणते मेळाव्यामध्ये आपण सहभाग घेतला होता? आम्ही महापालिकेचे मेळावे असतात ते तिथंच फक्त आम्ही करतो. मग साधारणतः कुठं कुठं मेळावे भरले होते ते? मेळावे एकदा मुंबईला आम्ही गेलो होतो, एकदा इथं नेमिनाथनगर मध्ये एकदा. आता मुंबईला एवढा लांबचा पल्ला तुम्ही गाठला होता, तर मुंबई मधला अनुभव कसा होता? मुंबईमधला अनुभव खूप छान होता. तिथं आम्ही जवळजवळ 2-3 दिवस राहिलो होतो. म्हणजे तिथं काय आम्ही असं खाद्यपदार्थ म्हणजे कसं भडंग म्हणा किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी लसणाची चटणी असं एवढ्या लांबून जायचं म्हटलं तर हेच बनवायला लागणार ना आम्हाला, मग आम्ही तेच घेऊन गेलो होतो. पण तिथं आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणजे तिथं मुंबईकरांना, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या चटण्या तुम्ही मुंबईकरांसाठी घेऊन गेला होता आणि मुंबईकरांनी त्याला खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला. त्यानंतर आपल्या इथं नेमिनाथनगर मध्ये जेव्हा हे मेळावे होते किंवा प्रदर्शन होतं तर त्यावेळेला कोणकोणते पदार्थ आपण बनवले होते? त्यावेळेला मग थालीपीठ किंवा आपले इडली सांबार वगैरे असं बटाटे वडे, म्हणजे जेवढं महिलांना सोपं जमतंय तेवढं त्या महिला करून इथं देत होते. मग इथं तुम्हाला सांगलीकरांनी कसा प्रतिसाद दिला? सांगलीकरांनी जरा मुंबईपेक्षा कमी दिला, कारण बरेचशेच महिला होते ना करणारे, त्यामुळं तरी चांगला मिळाला प्रतिसाद. असं काय हे नाही, महिलांचं कसं जेवढं म्हणजे खप होईल तेवढं महिलांना सुद्धा उत्स्फूर्त वाढते ना की बाबा आपण आणखीन जरा बनवावं, पण चांगला मिळाला प्रतिसाद. मॅडम, आता आपला कार्यक्रम असंख्य प्रेक्षक त्यानंतर असंख्य महिला हा कार्यक्रम पाहत आहेत, तर आमच्या या महिलांना आपण काय संदेश द्याल? मी महिलांना संदेश देऊ इच्छिते की ज्या महिलांना उद्योगधंदे करायचे आहेत, ज्यांना म्हणजे आपलं भांडवल उभं करायचं आहे, त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून पुढे यावं. प्रेक्षक हो, आताच आपण नवदुर्गामी या कार्यक्रमातून कुसुम कांबळे ज्या बचत गट अध्यक्ष आहेत आणि त्यांनी कसं महिलांना एकत्रित केलं, त्यानंतर महिलांचे प्रश्न जाणून घेतले आणि या प्रश्नांवर फक्त विचार करत बसल्या नाही तर त्यांच्या समस्या निवारण्यासाठी त्यांना बचत गटाची स्थापना त्याचं महत्त्व समजावून सांगितलं. आणि हे जी गोष्ट आहे म्हणजे ह्या सुरुवातीला 10 महिला होत्या आणि 10 महिलांच्या आज 100 महिला झाल्या आहेत, आणि ते केवळ कशामुळं, तर या नवदुर्गेमुळे. म्हणजे एका या नवदुर्गेने सुरुवात केली आणि प्रत्येक महिलेचा उद्योग व्यवसाय वाढीस लागला, तर अशा अनेक नवदुर्गा आपल्या या सांगली भागामध्ये आहेत, तर अशा नवदुर्गा तुम्ही देखील असाल आणि तुम्ही देखील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं असेल, उंचावलं असेल, त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावत असाल, तर नवदुर्गामी या कार्यक्रमामध्ये आपणही सहभागी होऊ शकता आणि याचं प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया YTV चॅनल.